इतिहासाने हृदयावरती इतिहासाने हृदयावरती तुझे कोरले ना तुझे को पानावरी लगा मठातून झुंजलास तू रणरंगी अनरंग महाली रंगलास तू तुपानावरी लगा मठातून झुंजलास तू रणरंगी अनरंग महाली रंगलास तू एक विजेची वेल बहरली तुझ्या मंचती गिरी शिखरावरल्या गरुडा परी तुवे काकी दीडवितीच्या दुनियेला ना तुझा लागला ठार राऊ या श्रेष्ठनासम इनामदार लिखित कादंबरीचं नभोनाट्य रूपांतर क्रमशः प्रसारित करीत आहोत. आज त्याचा पहिला भाग ऐका. नभोनाट्य रूपांतर श्रेष्ठनासम इनामदार. संगीत आनंद मोडक. निर्माती मोहिनी पंडित. राऊ अरे मंगल कलश आणा लवकर मृत्यिका आणा हत्तीखालची मृत्यिका आणा हा इकडे येऊन जा इकडे येऊन जा हा आता अश्वाखालची मृत्यिका आणा अरे अरे गर्दी कमी करा हा वास्तू पुरुष आणा हा आता सुवर्ण दान द्या गोळ दान द्या हाँ आता भूमि दान द्या. अक्कू बाई काय छान हवेली झाली. शिवाजी महाराजांनंतर आज 50 वर्षांनी या पुण्याला धनी मिळाला. हो आणि तो कोई भाजी पेशवेच काय अहो केवळ 10 वर्षात मोगल वंशात मोगल निजाम राजपूत जागच्या जागी बसवले. आणखी ठाक झाला असता कोण आहे ग तिकडे? जी बाईसाहेब. चिरंजीवांना म्हणावं आम्ही आठवण केली. जी बाईसाहेब. अगं आणि आमच्या सुनबाई पण नकोच. वास्तुशांतीच्या समारंभानं दमली असेल ती. त्यांना नका त्रास देऊ. हे बघा धाकटे धनी इकडेच येत आहेत. आत्ताच बाईसाहेबांनी आठवण केली होती. मातोश्री ताई नमस्कार करतो. आयुष्यमान भव. चिरंजीव आठवण केली होती. हवेलीची वास्तुशांत झालेला आता 4 दिवस झाले असतील. नाही 4 का 5 दिवस झाले मातोश्री. फडावरची कामं आटोपली? ती कसली आटोपतायत? आत्ता तर नव्या जोमानं सुरू झालेत. क्षणाचीही उसंत नसते. आपली चौकशी करावी म्हणून हातातलं काम टाकून तसाच इकडं आलो. वास्तुशांतीला खुद्द पेशवे इकडची स्वारी हवी होती. नाही त्यांना कुठली फुरसत. तीर्थरूप आणि आमचे काका स्वामी गुजरातेत मोहिमेवर आहेत. तीच कागदपत्र आता फडावर पाहत होतो. मातोश्रीने आठवण यावेळी का केली ते समजलं नाही. या मोहिमेची काळजी वाटते रे नाना. अशा किती मोहिमा तीर्थरूपाने पार पाडल्या आहेत हे आमच्यापेक्षा ताई तुम्हीच जाणता. अरे पण यावेळची मोहीम आपापसातच आहे असं ऐकलं. खरं का? म्हटलं तर आपापसात नाही तर शत्रूशी. वा नाना
फडावरची भाषा तुम्ही आमच्याजवळही बोलताय. तसं नाही वातो श्रीताई, या वेळची मोहीमच तशी आहे. दाभाडे एवढे दौलतीचे सेनापती, ते आतून निजामाला मिळाले अशी शंका खुद्द छत्रपती स्वामी महाराजांना आली. तरीही सेनापतींचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांना आज्ञा देण्यापूर्वी छत्रपतींनी कित्येक महिने नुसत्या विचारात घालवले. म्हणूनच दाभाड्यांबरोबरची ही कटकट आपापसातली का शत्रूची ते समजेन असं झालंय. शिवाय प्रसंग आहे उमाबाई दाभाड्यांची. आता हसायची आमची पाळी आहे बर का. पेशव्यांचे चिरंजीव बायकांना घाबरायला लागले का काय. असं नव्हे ताई, राऊ स्वामींनी रोहित्यांचा बंदोबस्त केला, रजपूतांना ठिकाणावर बसवलं, मोंगळांसारख्या मातब्बराला अनेकदा धूळ चारली. पण गुजरातचा हा मामला अडचणीचा आहे. एखाद वेळी आपल्यातच फूट पडायची. आणि मोहिमेवर निघताना उमाबाई दाभाड्यांनी कोणती प्रतिज्ञा केली माहित आहे ना. ती राजकारण आम्हाला कोण सांगणार. सासूबाईंच्या बोलण्यात आलेलं एक दोनदा कानावर आलं होतं खरं. उमाबाई स्वतः फौज घेऊन आपल्या मुलाच्या मागे उभे राहणार आहेत असं समजलं. पण बाईंनी प्रतिज्ञा केली. त्यांचे शब्द ऐकायला कसेच वाटतील म्हणून बोललो नाही. नाना सांगा. बाई म्हणाल्या, कोणता तरी एक दिवा कायमचा विजेल. पिढा पिढा टळो, इकडच्या स्वारींची काळजी. काळजीचं काहीच कारण नाही मातोश्री. तीर्थरूप खबरदार आहेत, बरोबर काकाही आहेत, मोहीम फतेच होणार. कसंही झालं तरी उमाबाईंचे शब्द खरेच होणार. त्याला नाईलाज आहे, दौलतीची कामंही अशीच चालतात. आपण व्यर्थ श्रमी होत आहात. आजच काकांच्याकडून पत्राची थैली घेऊन सांडणीस्वार दाखल झालाय. सारी खबर या मोहिमेचीच आहे. नाना इकडच्या स्वारींचं कुशल आहे ना. होय मातोश्री, पण काका लिहितात तीर्थरूप रोज पुण्याकडची चौकशी करतात. असं म्हणजे आमची. होय ना. वास्तुशांतीचा समारंभ कसा झाला, सर्वांचे मानपान व्यवस्थित झाले का नाही असं तपशीलवार पत्र लिहायची आम्हाला आज्ञा केली. आणखी कसली चौकशी झाली इकडून. पत्रातल्या बारकाव्यांची मात्र मोठी गंमत वाटते. आमच्या बरोबर फळावर बसलेल्या आबाजीवंत पुरंदऱ्यांनाही ते जाणवलं. ते आणखी काय. गेल्या वर्षी आमचा विवाह झाला त्यावेळी नर्मदे पलीकडून कलावंतांचे ताफे आले होते, अजून इथंच आहेत ते. यावेळी त्यांनाही बिदागी पोचली पाहिजे अशी आम्हाला आज्ञा केली होती. त्याची अंमलबजावणी झाली का नाही तेही त्यांनी पत्रातनं विचारलंय. अगोबाई म्हणजे स्वारींचं लक्ष आहे तरी कुठं कुठं. आणि याच वेळी पाचशाही पालथी घालायचे मनसुबे चाललेत. काकांनी मात्र काही घरगुती मजकूर लिहून पाठवलाय. हो ना. त्यांनी लिहिलंय की या नव्या वास्तूत पेशव्यांचं वैभव प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढावं अशी आम्ही बालाजीजवळ प्रार्थना केली. आणि स्वतःबद्दल. स्वतःबद्दल आजपर्यंत त्यांनी कधी लिहिलंय का. आम्ही 10 वेळा प्रकृतीची चौकशी करावी तेव्हा एखादं वाक्य मोठ्या मुश्किलीने लिहितात. कमाल आहे बाई भाऊजींची. घरात तान्ह मूल, बायको बाळणपणात गेलेली, पण सारं टाकून इकडची स्वारी बाहेर पडली की सावलीसारखे धावले पाठोपाठ. त्यांना पत्र लिहाल तेव्हा माझा आशीर्वाद लिहा. हा आज्ञेप्रमाणे करतो. पण एक राहिलंच, आम्हाला तातडीनं येण्याची आज्ञा कशामुळे झाली ते अद्याप समजलंच नाही. सांगते. हे वेलदोड्याचे दाणे मुखात टाका. चिरंजीव बाळ, तुम्हाला अशासाठी बोलवलं होतं की स्वारींकडे पुन्हा सांडणीस्वार जाईल तेव्हा त्याच्याबरोबर देवघरातून कुलदेवतेचा अंगारा घेऊन पाठवा. आणि इकडे लिहा की स्वारींनी तो ताईतात घालून सदैव दंडात घालावा, क्षणभर सुद्धा बाजूला काढून ठेवू नये. राऊ स्वामी हसतील हे वाचून, म्हणतील काय म्हणायचं ते म्हणू द्या. तुम्हाला नाही समजायची आम्हा बायकांची मन. ताई ताई हे काय, डोळ्यात पाणी कशाला. आम्ही लिहू, आज्ञा झाली तसंच लिहू. मग तसं झालं समाधान.
कृष्णम भट, आज भागवताची पोथी लवकर आटोपली वाटतं? नाही मातोश्री, अध्याय संपला म्हणून आवर्त घेतलं, तशी आपली आज्ञाच आहे. मग ठीक, आम्हाला उगीचच वाटलं. आज आमच्या या दोघी लेकी भेटायला आल्या म्हणून तुम्ही लवकर आटोपत घेतलं की काय? आणि तसं त्यांनी लवकरच आटोपत घेतलं असतं तर त्यात त्यांचं काय चुकलं मातोश्रीबाई? अनु, तू एवढी सरदारीण म्हणवतेस पण इथं या हवेलीत मातोश्रीबाईंचा शब्द खुद्द राऊ देखील प्रमाण मानतात. त्यांच्या शब्दावर वाद घालायचा नसतो हा रिवाज तुम्ही विसरलेला दिसता. आम्ही विसरलो असलो तर आमच्या थोरल्या भगिनी भिऊबाईंनी आम्हाला आठवण द्यावी. बारामतकर नायकांच्या सावकारी घराण्याकडून आम्ही इथले रिवाज शिकू म्हटलं, खरं की नाही मातोश्रीबाई? तुम्ही दोघेही आमच्या लेकी, राऊच्या बहिणी. आमच्या भेटीला या हवेलीत आलात का एकमेकींच्या उखाळ्या पाखळ्या काढायला आलात ते प्रथम कळू द्या. तेच म्हणते मी. तेच आम्ही सुद्धा म्हणतो. आज आम्ही मातोश्रीबाईंना खास खबर द्यावी म्हणून हवेलीवर आलो तर या सावकारींबाईंनी नसत्या रिवाजाच्या गोष्टी काढल्या. ते राहू दे, काय सांगायचंय तुला ते लवकर सांग, किती आढेवेढे हे. अनुबाई, मातोश्रीबाई सध्या किती कष्टी आहेत हे माहिती आहे ना? आम्हाला कुठून माहिती असणार, अक्का साहेबांनी सांगावं. सांगते ना, राऊ सध्या दाभाड्यांच्या मोहिमेवर आहेत. त्याचा मातोश्रींना केवढा खोर लागलाय, कुठल्या वेळी काय खबर येईल ते सांगता येईल का? मोहीम म्हणजे काय अशी तशी आहे वाटतं. मग त्यात काय झालं? म्हणजे राऊ एकटे का आहेत त्या मोहिमेत? बरोबर आपा आहेत, मातब्बर सरदार आहेत, त्याची काय एवढी फिकीर करायची? हो, पण आपल्या माणसाची काळजी वाटते म्हणून म्हटलं. तर मातोश्रींना तेवढी राऊची काळजी आणि आम्हाला नाही वाटतं? म्हटलं आमचं सुद्धा कुणी त्या मोहिमेत आहे माहितीये. आम्हा घोरपड्यांची पागा पेशव्यांच्या बरोबरीने लढत असते हे बारामतकरांना ठाऊक नसलं तर सांगते. बघा की हो मातोश्रीबाई, तुम्ही तरी हिला काहीतरी सांगा. अनु, आता पुरे हो, आमच्या समोर तुम्ही बहिणी अशा बोलता, माघारी किती भांडत असाल ग? थोरा मोठ्यांच्या तुम्ही सुना आहात, खुद्द पेशव्यांच्या भगिनी, वागण्यात आदब हवी. मातोश्रीबाई, सुना म्हणून आम्ही वागतो तेव्हा आदब असतेच. असं इथं माहेरीही आदब सांभाळावी असं वाटत नाही. आणि त्यातून या आमच्या अक्का साहेब भिऊबाई नावाप्रमाणे प्रत्येक गोष्टीला भीत असतात. असू दे असू दे. पण मातोश्रीबाई एक सांगू का? त्या की नाही आमच्यावर मायाही तशाच करतात हो. पण अनु, आमचे जामात घोरपडे नेहमी स्वारीवर असतात असं एकसारखं म्हणून भिऊबाईंना हिणवलं पाहिजे असं काही नाही. अगं, बारामतकर नाईक स्वतः स्वारीवर जात नसतील, पण सावकारांनी हात आखडता घेतला तर सरदारांच्या स्वाऱ्या थंड पडतात हे ध्यानात घ्यायला हवं. त्यांच्या सावकारीवर तुमच्या उड्या. असेल, तसंही असेल. आम्ही सरदारांनी त्यांचं हे धन सांभाळलं तर सावकार आम्हाला ऐनवेळी मदत करणार नाही का? आम्हीच हात आकडता घेतला तर त्यांचं हे धन सांभाळणार कोण म्हणते मी? तू बोलण्यात का कुणाला ऐकणार आहेस? अनु, मोहिमेवरून राऊ परत आला की सांगते त्याला तुमचा हा कज्जा सोडवायला. पेशवा आहे ना तो, दौलतीतले कज्जे तोडणं हे त्याचंच काम. राऊ काय तोडणार आहे आमचे कज्जे? त्यांनी मोहिमा नीट पार पाडल्या तरी पुष्कळ झालं म्हणते मी. आम्ही सरदार आहोत म्हणून पेशव्यांच्या या बढाया. हो ना, आणि आम्ही सावकार आहोत म्हणून त्यांच्या ह्या उड्या. अनु, तू खास काही सांगण्यासाठी आमच्याकडे आली होतीस ना, ते आता लवकर सांग, आम्ही ऐकतो आहोत. मातोश्रीबाई खूप ऐकतील, पण या अक्का साहेबांची परवानगी पाहिजे ना मला सांगायला. चांगली गोष्ट ऐकायला आम्हालाही आवडतं म्हटलं. दाभाड्यांच्या मोहिमेतून आमचे जासूद बातमीपत्र घेऊन नुकतेच पुण्यात आले. चिरंजीवांची काय खबर आहे? पेशवे खुशाल आहेत. हो, त्यांनी आपल्या धाकट्या बहिणीला बक्षीस म्हणून स्वारीतून एक सुलक्षणी पांढरा घोडा पाठवलाय. आहात कुठं? असं? आणखी काय आहे त्या पत्रात? राऊ लिहितात की पुढच्या वेळी घोरपड्यांच्या पागेत त्यांची ही बहीण घोड्यावर दिसली पाहिजे. ईशा, हे काय बाई विपरीत? हो तर बायका को कुठं मोहिमेवर जातात, खरं की नाही हो मातोश्रीबाई? अगं, त्यानं हे चेष्टेनं लिहिलं असेल. आणि बहिणाबाई, राऊंनी आमच्याबद्दल काय लिहिलंय, आम्हाला काय पाठवलंय? तुमचा मजकूर आमच्या पत्रात कुठून असणार? तो असणार सावकारी थैलीत. हो. शिवाय बक्षीस म्हणून एखादा हिरा मोत्याचा दागिना पाठवला असेल
होय ना अक्का साहेब, बारामतकरांकडे स्वारीवरून काही चिठ्ठी सपाटी आली असेल ना? काय आहे त्या चिठ्ठीत? खुशाली आहे सगळ्यांची, लवकरच झुंजाला तोंड लागेल असं लिहिलंय राऊंनी. सावकारी डाक आली का? नाही, समक्ष माणूसच पाठवला होता. कोण आलं होत? भिकाजी. भिकाजी? अस अस, भिकाजी आला होता? मातोश्रीबाई, मातोश्रीबाई. हां, काय बाळ, काय म्हणालीस का? नाही, किती दिवस सांगेन सांगेन म्हणते. बोल ना मग. पण आज विषय निघाला म्हणून सांगते. बोल, रागवू नका. हां, पण आमच्याकडे भिकाजी आलेला आवडत नाही. हे राऊंना माहिती असताना त्यांनी नेमकं त्यालाच का पाठवलं? मातोश्रीबाई सध्या किती कष्टी आहेत हे आक्कासाहेब एवढ्यातच विसरलं वाटतं. ते राहू दे अनु यावेळी. भिऊबाई, मला ठाऊक आहे ते, पण राऊशी हे बोलून काही उपयोग नाही. मी आपाशी बोलेन. बारामतकरांच्याकडे भिकाजी आवडत नाही तर त्याला कुठंतरी दूर देशात पाठवून द्यायला सांगू. पण मी म्हणते का, जगात काय कुणाला अंगवस्त्र नसतात? त्यांनाही मुलं होतातच की. बारामतकर काय मोठे साधू लागून गेलेत की नाही आम्हाला हिणवायला? अंगवस्त्रांबद्दल आमच्याकडे एवढा आक्षेप नाहीये. मग कशाबद्दल आहे? त्या संबंधांपासून झालेल्या संततीला. भिकाजीला पेशव्यांनी एवढी प्रतिष्ठा द्यायला नको होती. त्याला शिलेदाराचं पथक काय देतात, मोहिमेवर बरोबर काय घेतात, पत्रव्यवहारात सलगी काय दाखवतात, सारं सारं पेशव्यांच्या प्रतिष्ठेला सोडून असतं. पेशव्यांच्या लेखी माणसाची योग्यता त्याच्या कर्तबगारीवर आहे अक्कासाहेब, जन्मावर नाही. म्हणून त्यांचा झेंडा आज हिंदुस्तान भर नाचतो आहे. खुद्द छत्रपती त्यांना मानतात. तुमच्या जागी मी असते अक्कासाहेब तर आमच्याकडच्यांना असं ठणकावलं असतं? बारामतकरांनी अजून एवढा कुळाचार सोडलेला नाही. देवा नारायणा, तुला तुला सारं माहित आहे. काय आम्ही बोलणार? या म्हातारीला हे ऐकायसाठीच मागे ठेवलेस का रे बाबा? मातोश्रीबाई, मातोश्रीबाई आमच्यावर रागवला तर नाही ना? रागावले आहे मी, रागावले आहे, पण तुमच्यावर नाही. आम्ही रागावलो आहोत आमच्यावरच. पुरुष चळले म्हणजे घरच्या बाईनं स्वतःलाच दोष दिला पाहिजे, दुसऱ्यावर रागून काय उपयोग? मातोश्रीबाई, मातोश्रीबाई, तुम्ही आता जाणत्या आहात मुलींना, करत्या सवरत्या आहात. तुमच्यापासून काय लपलं आहे तर आता हे लपवून ठेवायचं. भिकाजी, भिकाजी माझ्या सवतीचा मुलगा. हे सारं सांगितलंच पाहिजे का मातोश्रीबाई? आजपर्यंत बोलले का? तरी जगाला समजल्याखेरीज राहिलं नाही, मग गप्प राहण्याचा काय उपयोग झाला? अगं अगं, जे मी अनुभवलं ते कुणाच्याही वाट्याला येईल म्हणून सांगतो. पुरुष हे असे नेहमी स्वाऱ्या शिकाऱ्यावर, कुणाचा त्यांना कसा मोह पडेल हे सांगता येत नाही. राऊच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. इकडच्या स्वारींनी समारंभासाठी गाणारी बोलावल्या होत्या. त्यात ती होती. कुणी रजपूत होती. पुढं कळलं तिचं नाव मानकुवर का कायसस होत. अखेरी अखेरीस तीच इकडच्या बरोबर नेहमी असे. त्यातून भिकाजीचा जन्म झाला. शेवटच्या प्रसंगी त्याला राऊच्या हाती देऊन मग डोळे मिटणं झालं. एका शब्दानं कधी माझ्याशी इकडून या बाबतीत बोलणं झालं नाही. मातोश्रीबाई, काय बाळ, काही म्हणालीस? काही नाही, पण सहज मनात आलं. काय आलं? राऊंना ती कलावंतीण आणली होती ना, भिकाजीची मातुश्री. हो, ते आम्हाला नंतर समजलं. 2 वर्षामागं राऊंच्या चिरंजीवांचं, नानासाहेबांचं लग्न झालं. त्याही वेळी राऊंनी गाण्या बजावण्यासाठी कलावंत आणले होते. मग त्यातलेच कुणीतरी कोथरूडच्या बागेत काहीतरीच काय अक्कासाहेब? वेळी आहेस भिऊबाई. अगं, प्रत्येक वेळी असं थोडंच होतं. नाही, पण काहीतरीच तुझं बोलणं. काहीतरीच अक्काबाईंच. ¶¶
मातोश्री आजीबाई मारुती जन्म झाला प्रसादासाठी काशीबाई साहेब एवढ्यात येतीलच हे प्रसादाचं ताट आणखी काही आज्ञा ठीक आहे कृष्ण भट सुनबाई आल्या म्हणजे आम्ही स्वतः त्यांना प्रसाद देऊ घटकाभर राबता बंद ठेवा नमस्कार करते सासूबाई तो तिथं पाट आहे त्यावर बसा सुनबाई सुनबाई आम्हाला तुमचा सल्ला हवा आहे मी काय आपल्याला सल्ला देणार मातुश्रींपुढे मी मूल ते राहू दे या नव्या हवेलीच्या तुम्ही मालकीण आहात तुम्ही जबाबदारीनं वागायला हवं मी आमचं आम्ही काय आज आहोत उद्या नाही हा गाडा तुम्हालाच पुढे रेटायचा आहे ही नवी हवेली झाल्यापासून तुमच्या वागण्यात फरक पडला आहे काही चुकलं असेल तर आज्ञा करावी पेशव्यांच्या स्त्रीनं कुणाबरोबर बोलावं कसं बोलावं याचे काही रिवाज आहेत ते लक्षात घेऊन तुम्ही वागायला हवं उदाहरणानं आज्ञा झाली तर आम्ही सुधारू वडिलांच्या शिवाय आम्हाला आज्ञा तरी दुसरं कोण करणार आहे या गोड बोलण्यानं आम्ही फसणार नाही सुनबाई तुम्हाला काय आणि नानाला काय असं वाटतं की सारा कारभार मुक्त्यारीनं करावा आमची अडगळ वाटायला लागली तुम्हाला आपल्या पायांची आण मातुश्री प्रतारणा आमच्या मनातही नाही मग वागण्यात कुठून येईल मृत्युंजयेश्वराला अभिषेक करायला तुम्हीच परवानगी दिलीत ना आम्हाला न विचारता न पुसता अभिषेक परवानगी होय मातुश्री आम्ही दिली काही चुकलं का त्यात कुणी परवानगी मागितली होती पुजारी परवानगी मागत होता देवाच्या अभिषेकाला या दौलतीत तरी कुणाची परवानगी लागत नाही सुनबाई अभिषेक करणारा यजमान आपल्या धर्माचा नव्हता कोणी यवनी देवाला अभिषेक करणारे असं आणि पेशव्यांच्या परवानगीशिवाय असा अभिषेक स्वीकारता येत नाही म्हणूनच पुजारी आमच्यापर्यंत आला आणि तुम्ही परवानगी दिलीत पण देवाच्या अभिषेकाला आम्ही मना कसं करणार पण आजच मृत्युंजयेश्वराला अभिषेक करण्याचं कारण काय होतं त्या यवनीला एवढी तरी चौकशी केलीत का चौकशी करूनच परवानगी दिली गुजरातच्या स्वारीहून पेशव्यांचं सुखरूप परत येणं व्हावं म्हणून ती बाई अभिषेक करणार आहे राहू सुखरूप परत यावेत असं खुद्द तुम्हाला नाही वाटत मातुश्री हे काय विचारणं झालं मग तुम्ही आम्ही एवढे जिवंत असताना एका यवनीला राहू करता देवाला अभिषेक करावा यात तुम्हाला काही गैर दिसलं नाही पेशव्यांच्या सुखदुःखाची काळजी आम्हाला असावी का त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर गुजराण करणाऱ्या त्या नाचणारीला असावी याची परवाही तुम्ही केलेली दिसत नाही राऊ मोहिमेवर गेले की नेहमीच दौलतीतल्या देवळात अभिषेक अनुष्ठान होता पण यावेळी झगडा आपापसात आम्हीच हे उपचार कुणाला करू दिले नाही आणि तुम्ही मात्र विचार न करता आणि तेही एका यवनीला कलावंतिणीला आमच्या लक्षात आलं नाही पदरात घ्यावं तुम्ही दिलेली परवानगी कारभाऱ्यांना सांगून आम्ही मना केली आहे आणि सुनबाई ते तुम्हाला आमच्याकडून कळावं म्हणून आत्ता बोलावून घेतलं होतं शिवाय पेशव्यांच्या तर्फे मृत्युंजयेश्वराला आज पौर्णिमेचा राऊसाठी अभिषेक करायला आम्ही सूचना दिली आहे तिसरा प्रहर उलटला म्हणजे देवदर्शनाला आम्ही कोथरूडच्या बागेत जाणार आहोत तुम्ही आमच्या बरोबर यायचं आहे तुमचा मेणा तयार ठेवायला आम्ही कारभाऱ्यांना परस्पर सांगितलं आहे ताटातून मारुती जन्माचा प्रसाद घ्या सुनबाई सशी आता या आता राऊ या श्रीउत्नासम इनामदार लिखित कादंबरीच्या नभोनाट्य रूपांतराचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकलात नभोनाट्य रूपांतर श्रीउत्नासम इनामदार यातील भूमिका आणि कलावंत काशीबाई मृणाल देव राधाबाई सेवा चौहान नाना राजेश दामले अनुबाई शोभा चितळे भिऊबाई स्वाती थिटे कृष्णम भट
अनंत कान्हो कुलकर्णी, मुख्य उपाध्याय श्रीपाद भावे, दासी कल्पना देवळणकर, याशिवाय दीपक रेके आणि स्मिता ओक, शीर्षक गीत सुधीर मोघे आणि गायक कलाकार रवींद्र साठे आणि सहकारी, संगीतकार आनंद मोडक, ध्वनिमुद्रण वासव दत्ता मोडक, निर्मिती सहाय्य रवींद्र जोशी आणि राजेश दामले, निर्माती मोहिनी पंडित।